आणि आमची आमचे आम्ही शिकूचे उस्ताद मौलाना नदवी रहमत कौं आमकां शिकोवते होते दिनिया दोगरा आणि त्यांचो मजाक उर्दुआ भितर आणि दिनी मालुमात भितर आणि इकबालियात भितर भली ज्यादा उंचा होतो. आमकां गालिबन इतलो उस्ताद भाटकले भितर आयल्ले जे कोण एकटी शौक आणि शौक सरी जन्माक शिकवतो. आमकां ते वस्ता उपर आमकां दिनी लगाव जावचो असो आम्ही शिकूचे वस्ता उपर मौलाना नदवी सैयद सुलेमान नदवी आणि मौलाना शौरी थानवी मौलाना अब्दुल माजीद दर्यावेदी त्यांचे खतो किताबत त्यांच्या सही जारी होती आणि ते बाद खतो किताबत आमकां हाडून आयकवते होते की अरे बुजुर्गाचो हो तरीका असे आणि इशी करतात. बार बार ते आमकां म्हणजे हे सांगते होते आणि ते होता आय एस सिद्दीक हेडमास्टर होते हाजी हसन अंजुमनाचे सदर होते. नदवीचो मजाक नदवी साहेबाचो मजाक आणि त्यांची इल्मियत पळवून त्यांना छूट दिले होते की तुमका शिकवचं असं काही पाबंदी नाही तुम्ही मन असले शिकवा मन असले शिकवा. ते आपले कलाकार भीतर दुनियाभरची चिजो हाडून आमकां सांगते होते समजवते होते बाज रिसाले आयरान त्याचे पॅसेजीस बोलच्यानी आमकां पळून ऐकवते होते इशी करून बोलच्यानी आमकां दिनी लगाव बरी जबरदस्त त्यांच्याशी झालं आणि एकटी खुशतबा माणसे होते की त्यांचं एक वाक्या मी सांगता तुका ते एक आमकां इकबालियात पळवते होते इकबालाचे मुंतखब अशार त्याची तशरी सरी शिकवते होते. मौलाना नदवी एक मरपाशी कराचा भीतर बसले काय सांगले की एक शेर सांगले म्हाका बराबर आठव नाही तो शेर मगर एक शेर सांगले हे शेराचं मतलब तुम्ही सांगा. आम्ही गालिबन अंग्रेजी चौथी जमातीत पडते सातव्या कलशात तेव्हा इम्तिहान झाला होतो चौथी हे मतलब सांगा आम्ही कोण सांगू शकलो आमकां दोन हप्ताचो टायम दिले तुम्ही का कसते खे खे कसते पसून पुसून हाडा तुमकां पसून एक रुपया इनाम मिळतो. तिथं मौलाना नदवी आपलो पिरियड झाला म्हणून गेले आमकां चॅलेंज केले तुम्ही कोणा कसतेंका पुसून हाडा तुम्ही सांगलें हे करतले ते वक्तार आमचो दिमाग चालतो होतो निखो. आम्ही मौलाना नदवी गेला मग कळसा टोकून गेला मग आम्ही चढणे कॉन्फरन्स केले आणि सांगले का कौलन मौलाना अबुलादा मौदुदी हे कहुशेर पेटवून देऊचे लाहोर भीतर आणि हे जो ही तशी त्यांच्याकडे पुसूचे त्याका आमकां तीन आणे ते वक्ता जरूरच होते. ते तीन आणाचो चंदा केले आम्ही सप्पवणे वसूचो कवर सप्पाने येऊचो कवर आम्ही त्या मौलाना मौदुदी बरचे बरून फटवले हो शेर असे त्याचो मतलब बरसले आमकां फटवून देऊ आमचे कागद आमचे रिप्लाय पेज कागद फेटवून दिले आमचे कागद होता तर ते बरोबर ते पुरा तशी एक कागदा उपर बनवून फेटवून दिले शायर करता शायर करता म्हणून पुरा तशी केले आम्ही तसं आजभर केले आजभर करून मला नदवी आयला मग त्यांच्याकडे पुसले काका बघून तुम्ही आमकां एक रुपये इनाम देता तुम्ही बोलले होते आम्ही आज ते शेराचं मतलब सांगू तयार हां तयार कोण सांगता तो तुम्ही आमचे ते कोणाकच त्यांना पुसा आम्ही सांगता नाही का आमचं अच्छा तुम बता पट 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 ते ऑटो करून ते आजभर केले होते पट पट आय बघे पर खाल झाले लोगों सही कहा है रुपया देना ही पड़ेगा कारण एक रुपये हाता भीतर दिले खुश झाले बघ रुपये दिले ती रुपयाचे तीन रातल हलवो बोलची आम्ही पुरुषां विकून हाडले आणि मौलाना सांगले तुमचे इंगातच बैठून आम्ही हलवो खातले काम आणि एक एक पवनाचं का एक पवनाचं का लोणची हाडले हलवासरी खाऊन खाऊन त्याने आम्ही पाच सहा माणसे होते ते घेऊन बसनी तो लोणचे घेऊन हलवो खाले हलवो खाऊन झाला मग मौलाना शरीक होते बल्ली खुश होते हल्लूचे काढून कागद हाता भीतर दिले कागद हाता भीतर ते पडले लोक पैसे आधी हो येऊन आमकां मगर कोपार आयला आमची काबिलियते उपर आमची ते जकावत भीतर भारी खुश झाले बल्ली खुश झाले. हे किस्माचे उस्ताद भाटकळे मी बोलता आयले एकमत्व का झाले का पुस्तक मी तारवी माना जमाना इम्तिहानाच्या वक्तात सवालात किशी मिळता पण पुसते ना म्हणजे तरी एकमत्व का झाले का मुंडली एक आचारी होतो तो उजो जळून काम करतो लोकडीचे काम उजो जळून करतो पाट पाटीशी तांते तांते उजो जळून रात्री एक घंटा त्याच्याकडे गेले आणि ते कौटवले आणि सांगले का हे टाळे आमकां बंद करू जाणे काहीतरी सुरत टाळे बंद करूची सुरत करू नये का तो आमच्याकडे कटले का दूड मागलो भारे आलो ते होता आठ आणि दहाने मागलो होतो ते भल्ली वळले ते
आम्ही ते टाळे त्याच्याकडे बंद करूचे उठले करून हाडले आणि एक घंटा दीड घंटा मग उंडली इकून येऊन राती त्या पारा धरून ते टाळे बंद केले. सकना तायला मग नायनन पिछले टाळे उसळणार आणि टाळे उसळणार भली परेशान झालो होतो काय झाले आपले टाळा किशी झाले नाही का त्याचे मग काय झाले का बसला तो अंजुमनाच्या मिंबऱ्याचा आपण हाडलो हे टाळे उसळता नाही कोण काय गडबड करा किशी तिची घेऊन टाळे फोडले. तहकीकात करून ते होता बड्डू मेहदीन होतो गोटा भैसाहेब होतो काशिमजी मेहदीन होतो सा मेहदीन कंपनी जमा झाली होती तिथे तसं पळ आमचा भेट आम्ही कळसा भीतर कडकड गडगडू लागला आम्ही तारीबेन येतात आमचा धरतात का होणार नायनं एक एक माणसं आपण हाणून पुसलो हालांकि एवढं मेहरबान उस्ताद होतो तो आम्ही सा इन्कार केले आम्ही काही कळलं भेटल हे कळलं नाही का तुझे मग का अंजुमन तहकीकात करू सुरू केली कोण कळले का कळले का आमका नायनं को आपण हाणून पुसलो नदवीची व्यापणी मनानं नदवीची व्यापणी सांगा अखेर आम्ही परेशान जाऊन सुलतान मिसगती टिंपरा नाव जे गेले समीम आम्ही होते रोजाना त्यांची पाठी नावास करते मग ते तिचं सूचन केले आणि नदवी साहेब बिलकुल नामास केल्यानं मातो खाल घालून तार तार हिहारी पल्लकून होते होते आम्ही त्यांना पिळत धरले आमका दोन जापून जापूचे आहे का म्हणून हसते हसते येऊन बसले बसणार आम्ही राती इशीशी कैला तो आणि आम्ही पच्चे पिच्चे चोरला तो आमका घेता येईन का अंजुमनेतले मेंबरे का करतात म्हणजे अशी कडी कडी येतात करतात आमका आमका भे आणि गडगडो सुरू झाला आमका तुम्ही वरून का सुचा आणि चांगले तुम्ही बेफिकीर राहा आम्ही साहेबांची इथं आम्ही इंतजाम करतो म्हणतो तो नाही का चुलाचे मला नदी ती माणसाचं जापून करून बसून काय करा आमचे नामे सांगा नाही पोटात त्यांना हे देते हे देतो पण तवज्जो हटवले त्यांची तालिमीचो अंदाज निको होतो कुराण करीम बचनी तफसीर करूचे वक्तार पूरा तफसिलात सांगतो आणि त्याचो ससर होतो की आज मी कोणतो इस्कुला भीतर काही दिनी तालीम शिकून केलं आहे म्हणजे मौलाना नदवीची तालीम सिर्फ अंजुमनाचो सदका आणि मौलाना नदवीची तालिमेचो सदका ते म्हाका काही दिनेसरी दिलचस्पी दिनेसरी लगाव हाडो शरारतो ते वक्तार भली ज्यादा होती मिस्टर कोटी म्हणून एक माणूस आमचा टीचर होतो कोटी इंग्लिश टीचर तो तारीख वगैरे पढवतो होतो तो कोटी म्हणून भटकल बंदर म्हणून इंग्लिशाने एक किताब पढवला ते भली भली त्याच्या भीत भली मालुमात द्यायला ते भली मेहनत करा ते तारीखचा परचय त्याच्याकडे होतो एक महत्व त्याच्याकडे गेलो मी एक दोस्त होतो सरी गेलो सर हमने कुछ सबक याद नहीं किया है आप कुछ एक दो सवाल बता दो एक तो हाँ सवाल पूछने के लिए मेरे पास आया हो फिर बैठो ये दयानत के खिलाफ होता है सवाल रहते तो जुमलो सवाल बच्चे को देना दयानत के खिलाफ है तुम याद करो मुनिरी वल ती जापना भीतर इतनी गोरसान होती थी कि जापना भीतर तो सवाल कौन सामू सोड़ो आमचे हम गुमानात नाही तर सवाल आहेत तर जापना भीतर सवाल कोण सांगून होतो हिंदू माणसं मास्टर ते घरे गेले होते एक किस्मा उपर रुचे बावजूद आमका सवा काटो रुचे बावजूद एक खप तटो होतो की सवालात काढू पाहिजे एक मग नवला नदवीचे परचे किशी काढले म्हणून सांगता आमचे नदवी साहेब परचे सायकल स्टाईल केला आपल्या हातीनच ते सायकल स्टाईल ते पान असे ते जळवून करून रुचीनी हे करतो आम्ही येतो की त्याने का करे नदवीचे परचे किशी सोडूचे का काय नाही ते दुसरा कोणा हात लावून देतो ते आपले हातीन बाहेर हाडून उजा काढी लावून चळवते जळवशे आम्ही दूर एक झाडावर बसले होते मौलाना परचे छापून झाला मग ते कागद हाडून जळवले ते आणि टिंपरा नव्हते गेले आम्ही आले किनाडून ती करी करी काली काली करी अशी ती करी जमा करून सवारात जमा झाली म्हाका बरोबर आठवचे ती करी जमा करून सवारात जमा केले तालिबेन मा शरारत सांगता तुमका हे हार तालिबेन जाऊन सांगता कोणी आपलो उस्ताद उस्तादचे कोण जाऊ आपण म्हणलो सफत आपल्या आपले बराबर कोणी नाहीत बोलल्यानं तालिबेन मा शरारतेचा मुकाबला कोणी करू शकेल